विद्यार्थी मित्रांनो सजीवातील जीवन प्रक्रिया या आपल्या पाठामध्ये आपला पुढील घटक आहे मानवामधील उत्सर्जन मानवातील उत्सर्जन ही जी क्रिया आहे ही अतिशय गुंतागुंतीची असते आणि त्यासाठी मानवामध्ये विकसित अशी उत्सर्जन संस्था असते मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये वृक्काची जोडी मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय मूत्रोत्सर्जक नलिका यांचा समावेश होतो वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते बघा ही पुढील आकृती उत्सर्जन संस्थेची आहे उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन वृक्के असतात वृक्कातील गाण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो त्याला बोमन संपुट असं म्हणतात बघा या पुढील आकृतीत तुम्हाला आहे त्यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असं म्हणतात यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो आणि जेव्हा हे युरिया युक्त रक्त जे ग्लोमेरुलसमध्ये येते त्याचवेळी ते तिथल्या रक्तकेशिकांमधून गाळलं जातं आणि युरिया आणि इतर पदार्थ त्यापासून वेगळे केले जातात या बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे जे रेणू आहेत आणि इतर पदार्थांचे जे लहान रेणू असतात ते बाहेर पडू शकतात तिथल्या छिद्रांमधून ते बाहेर पडतात गोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचं पुन्हा रक्तामध्ये शोषण केलं जातं उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते आणि ते नंतर मूत्रवाहिनीमार्फत मूत्राशयात नेऊन साठवले जाते नंतर ते शरीराच्या बाहेर टाकले जाते मूत्राशय स्नायूमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते मानवांमध्ये वृक्ष हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुसेसुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेमध्ये मदत करतात उजवे वृक्ष हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे दहा लाख नेफ्रॉन्स असतात साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे पाच लिटर रक्त असते जे या वृक्कांमधून रोज चारशे वेळा गाळले जाते वृक्ष रोज साधारणपणे एकशे नव्वद लिटर रक्त गाळतात ज्यामधून जवळजवळ एक ते दोन लिटर मूत्र तयार होते उरलेला जो द्रवपदार्थ आहे तो पुन्हा शोषून घेतला जातो